नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. आज आपण MPSC पूर्व या परीक्षेसाठी असणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजेच पर्यावरण. मित्रांनो, तसं पाहिलं तर बऱ्याचशा मुलांचे पर्यावरण या घटकाकडे दुर्लक्षच होते, कारण विज्ञान आणि भूगोल याच्या मधला जो गाभा आहे त्या गाभ्यालाच लोक पर्यावरण असं समजतात, किंवा त्या परीक्षेत येणाऱ्या उत्तरांना आपण जनरल सेन्सवर सामान्य ज्ञानावर आपण उत्तरे देऊ असं समजतात. परंतु त्याचा अभ्यास तसा नसून हा काही संकल्पनात्मक बाबी ज्या पर्यावरणाशी संबंधित आहेत, ज्याप्रमाणे पारिस्थितिकी, जैवविविधता, वातावरणातील बदल या गोष्टी या ठिकाणी मूलभूतपणे बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, पर्यावरणाचा सिलेबस ह्या ठिकाणी आपण सर्वात पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे. पर्यावरणामध्ये पर्यावरणीय पारिस्थितिकी, जैवविविधता आणि जलवायू परिवर्तन यावरील सामान्य बाबी हा आयोगाने दिलेला आपला सिलेबस आहे. त्याच्यामध्ये जर आपण मुद्द्या दर वर्षीच्या पडलेल्या एक्झामला पडलेल्या क्वेश्चनचे ॲनालिसिस बघायचे झाले तर या ठिकाणी आपणास बघावयास मिळते की 2014, 2015, 2016, 17 आणि 18 या वर्षी दरवर्षी किमान 6, 5, 4, 9 आणि 7 म्हणजेच 7 × 2 = 14 14 मार्काचे प्रश्न या ठिकाणी पर्यावरण या घटकावर विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आपण लगेच बघायला चालू करू, स्ट्रॅटेजी, की सर्वात पहिल्यांदा आयोगाने विचारलेल्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे ॲनालिसिस बघणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा की पर्यावरणाचे पुस्तक वाचताना पर्यावरणासंबंधीच्या मूलभूत संकल्पना समजून घेणे हे देखील गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मूलभूत संकल्पना कुठल्या, तर ह्या संकल्पना लिहून घ्या किंवा ह्या संकल्पना पाठ करणंसुद्धा गरजेचं आहे. पारिस्थितिकी, जैवविविधता, जैवनिम्नीकरण, जैवसंचयन, कार्बन सिंक इत्यादी या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या नेहमी बघितलं जाणं गरजेचं आहे, कारण परीक्षेत या संकल्पनावर थेटपणे प्रश्न विचारलेले जातात. त्याचप्रमाणे सध्याच्या काळातील पर्यावरणाविषयी काही अहवाल प्रसिद्ध झाले आहेत, काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदा झाल्या आहेत किंवा झाल्या असतील तर त्याविषयी माहिती घेणे आवश्यक आहे. म्हणजेच परिषदांची जी थीम होती ती कुठली होती, परिषद कुठे झाली, किती देशांचा सहभाग होता, काही ठराव झाले का नाहीत या गोष्टींचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची तिसरी स्ट्रॅटेजी म्हणजे फॅक्च्युअल डाटाचा अभ्यास करताना माहिती ही अधिकृत संकेतस्थळावरून घ्यावी, कारण जर ती माहिती अधिकृत संकेतस्थळावरून जर घेतली नाही तर आकडेवारीमध्ये तफावत येण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर जर आपल्याला महत्त्वाचा मुद्द्याचा विचार करायचा झाला तर पर्यावरणाची जी आपल्याला करंटच्या बाबीविषयी माहिती मिळवायची असेल तर सगळ्यात सोपी बाब की पर्यावरण व ह्या विषयावर जे काही परिक्रमा या मासिकामध्ये आलेल्या आहेत बाबी, त्या बाबी आपण लिहून घेऊन त्याच्या नोट्स काढणं गरजेचं आहे. सेंट्रल आणि स्टेट ह्या ज्या पर्यावरणाच्या वेबसाईट आहेत, म्हणजे पर्यावरणाविषयी माहिती देणाऱ्या, त्या वेबसाईटवरून जी काही ऑथेंटिक माहिती आहे ती मिळून ती लिहून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जो काही फॉरेस्ट सर्वे असतो तो देखील गरजेचा आहे. त्याच्यानंतर IPCC रिपोर्ट म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज हा रिपोर्ट देखील दरवर्षी प्रसिद्ध होतो, तो बघणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर 2015 साली राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारला होता IPCC रिपोर्टवर. त्याच्यानंतर जागतिक करार हे कुठले झाले, भारताने कुठल्या देशासोबत पर्यावरणासंबंधी कुठला करार केला हा देखील या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आज आपण सिलेबस आणि स्ट्रॅटेजी बघितल्यानंतर काही महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्या संकल्पना आपण या ठिकाणी एक्सप्लेन करू. सर्वात महत्त्वाची संकल्पना म्हणजे पारिस्थितिकी म्हणजे काय. पारिस्थितिकी म्हणजे काय, मित्रांनो, आपण पर्यावरणाचा अभ्यास लहानपणापासून करत आलेलो आहोत, परंतु काही बाबी ज्या की या आपल्याला 10वीनंतर पर्यावरण या विषयामध्ये होत्या, म्हणजे 11वी 12वी या ठिकाणी होत्या, त्या अजून बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पारिस्थितिकी संकल्पना बघताना की पारिस्थितिकी म्हणजे सजीवांचे त्यांच्या मूळ स्थानी निवासस्थानी केलेला अभ्यास म्हणजे पारिस्थितिकी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सर्वप्रथम संकल्पना, पारिस्थितिकी सर्वप्रथम संकल्पना रिटर या शास्त्रज्ञाने या ठिकाणी वापरलेली आहे. त्याच्यानंतर जैव आवर्धन हे हा शब्द मराठीत लक्षात नसेल राहत तर त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ असा आहे की बायोमॅग्निफिकेशन, अन्नसाखळीतील प्रत्येक पोषण पातळीमध्ये प्राण्यांच्या शरीरातील विषारी पदार्थाचे प्रमाण
वाढत जाण्याच्या प्रक्रियेस जैव आवर्धन असे म्हणतात. या प्रक्रियेला जैव आवर्धन म्हणतात, म्हणजे विषारी पदार्थाचे प्रमाण वाढत जाण्याची प्रक्रिया, हे या ठिकाणी लक्षात ठेवण्याची गरज आहे. त्याच्यानंतर जैव संचयन म्हणजेच बायो ॲक्युम्युलेशन अविघटनशील पदार्थाचे म्हणजेच पारा, ॲल्युमिनियम यासारख्या पदार्थांचे अन्नसाखळीत प्रवेश करून त्यांचे सजीवांच्या शरीरात होणारे साठवण संचयन, या प्रक्रियेला जैव संचयन असे म्हणतात. त्याच्यानंतर जैव निम्नीकरण म्हणजेच बायोडिग्रेडेशन जीवाणू, कवक व इतर जैविक घटकांपासून प्रदूषकांचे नैसर्गिक पदार्थामध्ये विघटन करण्याच्या प्रक्रियेला जैव निम्नीकरण म्हणतात. उदाहरणार्थ घरगुती सांडपाणी, कचरा, CO2 बरोबर. त्याच्यानंतर बायो रिमिडिएशन म्हणजेच जैविक पुनर्स्थापना मानवाच्या हस्तक्षेपामुळे. मित्रांनो, मानवांच्या हस्तक्षेपामुळे प्रदूषित झालेल्या परिसंस्थांना जैविक संसाधनांचा वापर करून त्यांच्या मूळ स्थितीत आणून पर्यावरणाची हानी भरून काढण्याच्या प्रक्रियेला, म्हणजेच माणसांकडून जो काही हस्तक्षेप आपल्याला पर्यावरणामध्ये नेहमी बघायस मिळतो, तो जो हस्तक्षेप आपल्याला भरून काढायचा असेल तर त्या जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला, प्रक्रियेला या ठिकाणी जैविक पुनर्स्थापना म्हणतात. त्याचे दोन प्रकार आहेत. इनसितू ही प्रमुख प्रक्रिया आहे, त्यामध्ये मूळ स्थानीच प्रदूषकावर प्रक्रिया केली जाते. आणि एक्ससितू म्हणजे प्रदूषकाला मूळ स्थानापासून दूर नेले जाते आणि त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. ही बाब तुलनेने खर्चिक आहे. याचे उदाहरण बघायचे झाले की आर्सेनिकचे शोषण, चिनी ब्रेक फर्न, सूर्यफूल, सायनाइडचे शोषण हे जलपर्णीकडून केले जाते. त्याच्यानंतर सेलेनियमचे शोषण ब्रासिका वनस्पतीकडून केले जाते. हा उदाहरण मी परत एकदा रिपीट करतो की ज्या ठिकाणी दोन प्रकारे या ठिकाणी पुनर्स्थापना केली जाते, त्याच्यामध्ये इनसितू आणि एक्ससितू ही प्रमुख प्रक्रिया आहे. मूळ स्थानीच प्रदूषकावर प्रक्रिया केली म्हणजे इनसितू, प्रदूषकाला मूळ स्थानापासून दूर नेले जाते ती म्हणजे एक्ससितू. तुलनेने ही बाब खर्चिक आहे. हे ह्याच्या महत्त्वाचे उदाहरण मी परत रिपीट करतो की आर्सेनिकचे शोषण ही चिनी ब्रेक फर्न या वनस्पतीपासून किंवा सूर्यफुलापासून होते. त्याच्यानंतर सायनाइडचे शोषण हे जलपर्णी नावाच्या वनस्पतीपासून, तर सेलेनियमचे शोषण हे ब्रासिका वनस्पतीपासून या ठिकाणी झालेले आपणास बघावयास मिळते. त्याच्यानंतर पर्यावरणामधील एक सर्वात महत्त्वाची जी की नेहमी परीक्षेला बघण्यास मिळणारी संकल्पना म्हणजेच 2015 साली या संकल्पनेचा उपयोग एका प्रश्नामध्ये झाला होता. त्या संकल्पनेचं नाव आहे इट्रोफिकेशन म्हणजे सुपोषण म्हणजे त्याची व्याख्या आहे की पोषण द्रव्याच्या अतिरिक्त पुरवठ्यामुळे पाण्यामध्ये शैवालाची मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन होणाऱ्या बदलांना तलावांचे सुपोषण असे म्हणतात, म्हणजेच इट्रोफिकेशन असे म्हणतात. मग आता ते इट्रोफिकेशनची कारणे आपण बघणं देखील गरजेचे आहे. तलावामध्ये वाहून आणलेल्या पाण्यातील पोषण द्रव्यामुळे होतात. घरगुती व औद्योगिक सांडपाण्यातील खालील घटक म्हणजेच नायट्रेट्स, खते, सेंद्रिय कचरा, फॉस्फेट खते, डिटर्जंट पावडर इत्यादी गोष्टी ह्या औद्योगिक आणि घरगुती सांडपाण्यातील पाण्यामध्ये असतात. त्याच्यानंतर शेतातही पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नायट्रोजन व फॉस्फेट यांचा वापर होतो, बरोबर आहे. परंतु हेच द्रवपदार्थ पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जाऊन नद्या, सरोवरे किंवा समुद्रांना जाऊन मिळतात. तेथे त्यामुळे शैवालांची अतिवाढ होते आणि शैवालामार्फत बराचसा ऑक्सिजन वापरल्याने तेथे पाण्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि त्या ठिकाणी इट्रोफिकेशनची समस्या निर्माण होते. इट्रोफिकेशन ही एक सध्या महत्त्वाची समस्या आहे. त्याचा अभ्यास या ठिकाणी गरजेचा आहे, कारण 2015 साली त्याच्यावर एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय म्हणजे इट्रोफिकेशन करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो, म्हणजे इट्रोफिकेशनच करण्यासाठी असलेला जबाबदार कारणीभूत वायू कुठला. तर त्याचे ऑप्शन होतं, पहिलं एक नायट्रोजन, दुसरं सल्फर डायऑक्साईड, दुसरं कार्बन डायऑक्साईड आणि चौथं ऑप्शन होतं की वरील सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय एक, नायट्रोजन. मित्रांनो, अशा प्रकारे आपण पुढील व्हिडिओमध्ये देखील पर्यावरणासंबंधी काही महत्त्वाच्या संकल्पना, आकडेवारी आणि काही महत्त्वाचे फॅक्च्युअल डाटा जो आकडेवारी चा भाग आहे आणि ज्या गोष्टीमध्ये आपल्या दुर्लक्ष होत आहे त्या रिपोर्ट्स काही
त्या बाबी आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.